आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चेत होणारच, कल्याण शहरात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे रस्त्यावर फटाके विक्री सुरू आहे. या विक्रीसाठी महापालिका आणि अग्निशमन दलाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. कल्याणच्या शिवाजी चौक भागात रस्त्याच्या कडेला असे अनेक नियमबाह्य पद्धतीने फटाके विक्री करणारे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. या स्टॉल्स पासून 10 पावलांवर महापालिकेची अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी उभी असते. मात्र हे स्टॉल्स अवैध असल्याचं माहीत असूनही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, त्यामुळे इथे एखादी दुर्घटना घडली तर मोठा गदारोळ होऊ शकतो. या स्टॉल्सचं चित्रीकरण करण्यासाठी आज काही वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वृत्तपत्र छायाचित्रकार गेले असता त्यांना या अवैध फटाके विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र तरीही पोलीस किंवा महापालिकेकडून त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. अमित जाधव, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.